रासायनिक शेतीतील धोके आणि तोटे लक्षात आल्यावर अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत. मात्र सेंद्रिय शेती करत असताना त्याचं प्रमाणीकरण न केल्यामुळे त्यांना बाजारपेठ आणि त्यांच्या मालाला भाव उपलब्ध न झाल्यामुळे अनेक वेळेला सेंद्रिय शेती परवडत नाही असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र सेंद्रिय शेतीचं जर प्रमाणीकरण केलं तर सेंद्रिय शेती कशी फायदेशीर ठरू शकते हे या स्टॉलवरनं आपल्याला कळू शकणार आहे. आपण या संदर्भामध्ये स्टॉलधारक जे आहेत त्यांना विचारूया की सेंद्रिय प्रमाणीकरण कसं करायला पाहिजे. नमस्कार, मी इकोसाइड या संस्थेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर कार्यरत आहे. सेंद्रिय शेती आपण सगळे जाणतो की ही सगळ्यांच्या मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि पर्यावरणासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे. पण सेंद्रिय शेतमाल जेव्हा ग्राहकांपर्यंत पोहोचवला जातो तेव्हा तो खरोखरच सेंद्रिय आहे की नाही याबाबत ग्राहकांना विश्वास नसतो आणि तो विश्वास त्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीचं प्रमाणीकरण आणि पर्यायाने शेतमालाचं प्रमाणीकरण करून घेणं फार गरजेचं असतं. प्रमाणीकरण याचा अर्थ इकोसाइट या संस्थेतर्फे निरीक्षण, वार्षिक निरीक्षण आणि त्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता वगैरे आहे की नाही या सगळ्या गोष्टींचं पूर्णपणे काटेकोर निरीक्षण करून मग आम्ही प्रमाणपत्र देतो. वेळप्रसंगी मातीचं परीक्षण किंवा अन्न पदार्थांचं परीक्षण करून आम्ही प्रमाणपत्र देतो की हे खरोखर सेंद्रिय प्रमाणित शेतमाल आहे. म्हणून आम्ही प्रमाणित केलेल्या शेतीमुळे काही फायदे आहेत का शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो कारण वेळप्रसंगी शहरातील ग्राहक, परदेशातील ग्राहक जास्त प्रीमियम प्राइस देऊन म्हणजे जास्त भावाने सेंद्रिय शेतमाल घेण्यास उत्सुक असतात. कारण कोणालाही इच्छा नाहीये की आपल्या लहान मुलांच्या पोटामध्ये विषारी पदार्थ जावेत केमिकल शेतीच्या माध्यमातून. आणि म्हणून सेंद्रिय शेतमाल, पण तो प्रमाणित असेल तरच माणूस 1-2 रुपये जास्त खर्चून तो शेतमाल घ्यायला तयार असतो. शेत प्रमाणीकरण करण्यासाठी किती कालावधी लागतो आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी सर्वप्रथम ऍप्लिकेशन केल्यानंतर, अर्ज केल्यानंतर पूर्णपणे सेंद्रिय शेती करायला हवी. कुठल्याही प्रकारचे केमिकल्स वापरता कामा नयेत. उदाहरणार्थ पिकांचा फेरपालट अशा पद्धतीच्या गोष्टींचा अवलंब करायला हवा. आणि सर्वसाधारणपणे भारतीय जी मानकं आहेत, एनपीओपी मानकं, त्याच्याप्रमाणे 2 वर्षांचा कालावधी लागतो, ज्याला आम्ही कन्व्हर्जन पिरियड म्हणतो. आणि या 2 वर्षांच्या कालावधीनंतर 3-या वर्षामध्ये सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर सेंद्रिय शेती प्रमाणित होते. अशा प्रकारे पूर्णपणे काळजी घेऊनच सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण केलं जातं. आम्ही फक्त सेंद्रिय अन्नाचं प्रमाणिक म्हणजे शेतमालाचं प्रमाणीकरण करतो असं नाही, तर पोल्ट्री उत्पादनांचं, दुधाचं, सेंद्रिय दुधाला फार मागणी आहे प्रमाणे सेंद्रिय दुधाला, सेंद्रिय कपडे, सेंद्रिय कॉस्मेटिक्स अशा अनेक प्रकारचं प्रमाणीकरण आम्ही भारतीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे करतो. आपण बघितलेलं आहे की सेंद्रिय प्रमाणीकरण जर शेतकऱ्यांनी केलेलं असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव मिळणार आहे, त्याचबरोबर विदेशात निर्यातीला सुद्धा संधी प्राप्त होणार आहे. आणि जे सेंद्रिय शेती परवडत नाही असं म्हटलं जातं त्या निश्चितच ती शेती फायदेशीर ठरणार असल्यामुळे प्रमाणीकरण करणं किती गरजेचं आहे हे या माध्यमातून आपल्याला कळालेलं आहे. कॅमेरामन विनोद बारीसह चंद्रशेखर नेवे, स्टार माझा, जळगाव.